ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बावीस जानेवारीपासून वैफणी दरात तीस रुपयांची दरवाढ वैफणी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष महादेवराव गौंड यांची माहिती इचलकंजी शहरासह देशभरात वाढलेली महागाई पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूची दरवाढ आणि वैफणी कामगारांची कमतरता अशा परिस्थितीत वैफणी दरात वाढ करणं गरजेचं आहे ही दरवाढ यंत्रमाग धारकांना परवडणारी आहे त्यामुळे शनिवारी दरात तीस रुपयांची दरवाढ करत आहोत अशी माहिती वैफणी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महादेवराव गौंड शहराध्यक्ष बंडोपंत मुसळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरांची शहरात सुमारे दहा हजार वहीपणी कामगार आहेत यामागे चारशे ते चारशे पन्नास एजंट असून यापैकी स्वतः राबणाऱ्यांची संख्या अधिक आहे या व्यवसायातील असुरक्षतेमुळे सध्या या व्यवसायात कामगार मिळत नाहीत नव्याने कामगार तयार होत नाहीत त्यामुळे कामगार समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे तर दुसरीकडे वाढती महागाई पेट्रोल गॅस जीवनावश्यक वस्तूंच्या दरामुळे दरवाढीमुळे वहीपणी कामगारांची अवस्था बिकट आहे इतर क्षेत्रातील कामगारांच्या पगाराच्या तुलनेने अत्यल्प पगार या व्यवसायातील कामगारांना मिळतो या अनुषंगाने शहरातील प्रमुख यंत्रमाग धारकांची असोसिएशनकडून भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे वास्तविक पाहता ही वाढ प्रत्येक तीन वर्षांनी होणं आवश्यक आहे गेल्या सहा वर्षात ही वाढ झाली नसल्याने दुपटीने होणं आवश्यक आहे मात्र शहरातील वस्त्र उद्योग सध्या अडचणीतून जात आहे याची कल्पना आम्हाला आहे त्यामुळे गेली सहा वर्ष वही फनी दरात वाढ केली नाही परंतु कामगार अडचणीतून जात असल्याने या पार्श्वभूमीवर सत्तावन्न फणीपर्यंत तीस रुपये दरवाढ घोषित करण्यात आली आहे या पुढील फणीनुसार दरवाढ होणार आहे ही दरवाढ देऊन यंत्रमाग धारकानी असोसिएशनला सहकारी करावे असे आवाहनही त्यांनी केला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजाराम पवार नवशाद सावळगी सुनील कोरवी विलास कोरवी सलीम मोटरवाले आदी उपस्थित होते महानकर न्यूफसाठी हून निखिल भिसे